विद्युत विभागाअंतर्गत शेतशिवारातून वीज पुरवठा करण्यासाठी शेतशिवारात असलेल्या खांबांवर इलेक्ट्रिक वायर लावून ठेवले होते. त्यापैकी अज्ञात चोरट्यांनी 3 किलोमीटर लांब वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना 3 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास पलाडी शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेत शुभम मोतीलाल साठवणे वय 27 वर्ष राहणार माकडेनगर तुमसर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कारदा पोलिसात भादवीचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 किलोमीटर लांब वायर चोरून नेल्याने जवळपास 50,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंभुर्णे करीत आहेत.